प्रोडक्ट ची क्वालिटी चांगली असेल तर त्या प्रोडक्टला कोणत्याच ब्रँडच्या ची लेबलची गरज नसते हे आजवर आपण अनेकदा ऐकले आहे तसेच काही आवडत्या सिनेमांबद्दल देशभरातच नाही तर संपूर्ण जगभरात गाजले आहेत दोन हजार बारा साली प्रदर्शित झालेला कहाणी हा ब्लॉक बस्टर सिनेमा केवळ आठ कोटींमध्ये बनवण्यात आला आहे परंतु या सिनेमाने जगभरात तब्बल एकशे चार कोटींची कमाई केली बॉलिवूडचा स्त्री हा दोन हजार अठरा साली प्रदर्शित झालेला सुपरहिट सिनेमा फक्त चौदा कोटींच्या बजेटमध्ये तयार झाला होता परंतु या सिनेमाला मिळालेल्या लोकप्रियतेमुळे बॉक्स ऑफिसवर एकशे ऐंशी कोटींहून अधिक कमाई केली याच वर्षी प्रदर्शित झालेला सोनू के की स्वीटी हा सिनेमाही चांगलाच गाजला हा सिनेमा तीस कोटी रुपयांमध्ये बनवण्यात आला असून या सिनेमाने एकशे आठ कोटींची बक्कल कमाई केली आहे प्रेक्षकांना खळखळून हसवणारा बदाई हो हा सिनेमा दोन हजार अठरा मध्ये प्रदर्शित झाला होता या सिनेमाची निर्मिती एकोणीस कोटींमध्ये झाली आहे तर या सिनेमाने दोनशे एकवीस कोटींची कमाई केली दोन हजार अठराच्या सर्वोत्कृष्ट सिनेमांपैकी एक सिनेमा म्हणजे अंधाधुरी हा सिनेमा अवघ्या बत्तीस कोटींमध्ये बनवण्यात आला असून या सिनेमाने जगभरात तब्बल चारशे कोटींची अफलातून कमाई केली 2018 मधील राजी हा सिनेमा पस्तीस कोटींमध्ये बनवण्यात आला असून या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जवळपास एकशे सत्त्याण्णव कोटींची कमाई केली आहे सत्य घटनेवर आधारित उरी द सर्जिकल स्ट्राईक हा सिनेमा पंचवीस कोटींमध्ये बनवण्यात आला असून या सिनेमाने तीनशे कोटींची दमदार कमाई केली आहे मधील द काश्मीर फाईल्स या सिनेमाची निर्मिती ते कोटींमध्ये केली केली असून या सिनेमाने देशभरात तब्बल कोटींची कमाई आहे नुकताच प्रदर्शित झालेला द केरला स्टोरी हा सिनेमा फक्त वीस कोटींमध्ये बनवण्यात आला परंतु या सिनेमाने अवघ्या वीस दिवसांच्या आत तब्बल दोनशे कोटींचा टप्पा पार केला आहे अशाच उत्तम कलाकृतीमुळे आणि सुपरहिट सिनेमांमुळे भारतीय सिनेसृष्टीची मान उंचावली आहे